राष्ट्रीय महामार्गावरील पारस फाट्याजवळ असलेल्या ढाब्यासमोर ट्रक चालकाची हत्या. राष्ट्रीय महामार्गावर पारस फाट्याजवळ असलेल्या एका ढाब्यासमोर काल रात्री 11:30 दरम्यान एका ट्रक चालकाची हत्या झाली असून हल्लेखोरांनी अजून एक ट्रक व ढाबा लुटण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. काल रात्री 12:00 दरम्यान बाळापूर पोलिसांना माहिती मिळाली की पारस फाट्याजवळील ढाब्यावर एक ट्रक ड्रायव्हर जखमी अवस्थेत पडला आहे. बाळापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता 12-चाकी ट्रक त्यांना उभा दिसला व जखमी ट्रक चालक हा मृत झाला होता. काल रात्री 11:30 दरम्यान पारस फाट्याजवळील एका ढाब्यावर ट्रक क्रमांक HR 63 व 6657 चालक विजय राय जगन्नाथ राय हा जेवण करून परत ट्रक कडे आला असता काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. आवाज ऐकून ढाब्यावरील लोक ट्रक कडे जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक केली व पसार झाले. गंभीर जखमी ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून तपासणीसाठी डॉग स्क्वॉड सुद्धा पाचारण करण्यात आले. हल्लेखोर नेमके किती होते याचा अंदाज येऊ शकला नाही. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांनी भेट दिली. पुढील तपास बाळापूरचे उपविभागीय अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनामध्ये ठाणेदार गजानन शेळके, पोलीस अधिकारी विलास पाटील, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत. याच दरम्यान पातूरकडून खामगावकडे जाणाऱ्या एका ट्रकवर काही हल्लेखोरांनी हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती असून या ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील शेळत फाट्यानजीक सुद्धा काही हल्लेखोरांनी अजून एका ढाब्यावर हैदोस घालून लुटमारीचा प्रयत्न केल्याची माहिती असून एकाच रात्री 3 ठिकाणी हल्ला व लुटमारीचा प्रयत्न झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. महामार्गावर लुटमारीच्या घटनेने वाहन चालक सुद्धा घाबरलेले आहेत. महावाईस न्यूज साठी सुधीर कांबेकर, बाळापूर. काल आणि आजच्या रात्री जवळपास 12:30 पोलिसांना माहिती मिळाली की एक ट्रक ड्रायव्हर जखमी अवस्थेत फाट्याच्या पुढच्या जमिनीच्या ढाब्याजवळ पडलेला आहे. त्यावरून आम्ही त्वरित PSI इंगळे मॅडम, PSI वाणी आणि आम्ही स्वतः घटनास्थळी गेलो. तिथे एक ट्रक 12-चाकी ट्रक लागलेला होता आणि एक जखमी अवस्थेत ट्रक ड्रायव्हर पडलेला होता. तिथल्या जम्बो ढाब्याच्या जे वेटर होते त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की हा साधारणतः 11:30-11:15 दरम्यान जेवण्यासाठी आला. जेवण झाल्यानंतर तो ट्रकमध्ये गेला आणि त्यानंतर आम्हाला आरडाओरडीचा आवाज आल्यानंतर आम्ही धावत निघालो असता. काही तीन चार लोक असावेत, त्यांनी पाहिलं नाही त्यांना, परंतु त्यांनी आमच्याकडे दगड फेकल्यामुळे आम्ही घाबरून ढाब्यामध्ये थांबलो आणि हा सगळा पाच मिनिटाचाच इन्सिडेंस होता आणि त्याच्यानंतर ते तिकडे शेजारकडे पळून गेले आणि हा जखमी अवस्थेत येऊन पडला. आम्ही त्याला पाहिला असता तो मृत पावलेला आम्हाला दिसला. आम्ही त्वरित त्याला सामान्य रुग्णालय अकोला येथे हलवलेलं आहे आणि या याच्यामध्ये कलम 302 भादवीप्रमाणे पोलिसांनी बाळापूर येथे आज गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि नक्की हे काय प्रकार आहे आणि या त्यांच्या भांडणामागचं आणि त्याची हत्या करण्यामागचा उद्देश काय आहे आणि नेमका प्रकार काय आहे याबाबत तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब कलासागर साहेब, अपर पोलीस अधीक्षक देशमुख साहेब आणि SDPO श्री सोहेल शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः PSI वाणी, API वैभव पाटील हे करीत आहोत.